युवांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना सामाजिक प्रश्नांविषयी सजग व कृतिशील बनवण्यासाठी दरवर्षी निर्माणची शिबिरे आयोजित केली जातात. निर्माणच्या पुढील बॅचसाठीची प्रक्रिया सुरू झाली असून प्रवेश अर्ज www.nirman.mkcl.org या वेबसाईटवर अवेलेबल आहेत. तरी त्वरित अप्लाय करा. तर पाहूयात तारुण्यभानचा आजचा विषय. आकर्षण हे अनेकदा एकतर्फी असतं. एखाद्या मुलाला, एखाद्या मुलीला दुसऱ्या व्यक्तीविषयी आकर्षण वाटतं, पण प्रेमामध्ये तसं नसतं. प्रेमामध्ये दुतर्फी भावना असते. मुलगा मुलगी दोघांनाही एकमेकांविषयी आकर्षण, स्नेह आणि प्रेमाची भावना असते. आकर्षणामध्ये एकच देत असतो, मग मला ह्या मुलाविषयी आकर्षण वाटतं, मग मी सतत त्या मुलाला खुश करण्याचा प्रयत्न करेन. किंवा एखाद्या मुलाला एखादी मुलगी आवडते, आकर्षण वाटतं, मग तो तिला सतत गिफ्ट्स देईल, तिला काहीतरी मदत करण्याचा प्रयत्न करेल. एकतर्फी असतं ते. प्रेमात तसं नाही आहे. प्रेमामध्ये देवघेव असते. दोघंही एकमेकांना देत असतात. आकर्षणामध्ये सतत आठवण येत असते आणि त्यामुळे अभ्यासाचा पार चुराडा होतो, खोबरं होतं अभ्यासाचं. प्रेमात तसं नाही आहे. प्रेमामध्ये डोकं ताळ्यावर असतं. प्रेमामध्ये मनाला एक शांती असते आणि त्यामुळे मन भिरभिरत नाही. आठवण येते, पण आठवणीमध्ये मन सैरभैर होत नाही आणि इतर आपल्या कामांवरती किंवा अभ्यासावरती त्याचा दुष्परिणाम होत नाही. प्रेमामध्ये समजूतदारपणा असतो. प्रेमामध्ये क्षमाशीलता असते. आकर्षणात तसं नसतं. एखादा मुलगा आणि एखादी मुलगी यांना आकर्षण वाटतंय, जवळ येतात, पण मग त्या मुलाला समजा वाटलं की या मुलीने माझ्यासोबत फिरायला आलंच पाहिजे आणि त्या मुलीला त्यावेळेला घरी काही कार्यक्रम आहे, घरी काही पाहुणे आहेत किंवा घरून बाहेर जायची परवानगी नाही, आणि मग ती त्या मुलाला सांगते की नाही भाऊ, मला तर नाही येणार मला तर नाही जमणार यायला. पण तो मुलगा समजून घेत नाही, तो रागावतो, चिडतो, खूप इमोशनली अपसेट होतो. तुझं माझ्यावर प्रेम नाही, तू आलीस नाही, असं कसं तुला माझ्यासाठी वेळ नाही, इतरांसाठी वेळ आहे. म्हणजे तो तिला समजून घेणार नाही, किंवा ते त्या मुलीच्या बाबतीत होईल, ती त्या मुलाला समजून घेणार नाही. प्रेमामध्ये क्षमाशीलता असते. आपण माणसं आहोत, चुका होतो. आपण माणसं आहोत, चुका होतात आपल्या हातून. समजा एखाद्या मुलाने एखाद्या मुलीला म्हटलं की आपण 5 वाजता आज अमक्या ठिकाणी भेटायचं, आणि त्या मुलीला समजा नेमकं त्याच काळामध्ये दुसरं काम निघालं किंवा ट्रॅफिक जॅम झाला किंवा काही ॲक्सिडेंट झाला आणि ती वेळेवर पोहोचू शकली नाही, तर हा मुलगा मनामध्ये अडी धरतो की मुद्दाम आली नाही, ही मुद्दाम शिष्टपणा दाखवते आहे, तिला माझा अपमान करायचा होता. तर समजा ती विसरली किंवा तिला उशीर झाला आणि ती जर म्हणत असेल की माझं चुकलं, सॉरी, तर प्रेमामध्ये ते ॲक्सेप्टन्स असतं की हो, चुकू शकतं, माफी असते. पण आकर्षणात तसं नसतं. आकर्षणामध्ये एकदम अहम डिवसल्या जातो. हे मुद्दाम केलं, मला त्रास देण्यासाठी केलं, कारण तो विश्वास नसतो. आकर्षणामध्ये अनेकदा एकतर्फी मागणी असते. मी म्हणतो ना मग ते तसं झालंच पाहिजे, मी म्हणतो मग तू आलीच पाहिजे, किंवा ती मुलगी म्हणते की नाही, आज तू माझ्यासोबत बगीच्यामध्ये आलंच पाहिजे. जिथे च येतो तिथे आग्रह असतो, अट्टहास असतो. प्रेमामध्ये असा आग्रह नसतो, असा अट्टहास नसतो, आकर्षणात असतं. सारं एकतर्फी असते, एकतर्फी मागणी असते. समोरच्या माणसाच्या काय अडचणी आहेत, त्याचे काय विचार आहेत, त्याला सध्या काही इतर महत्त्वाची कामं आहेत का, कशाचा विचार नसतो. मी म्हणतो आहे ना, मी म्हणते आहे ना, मला असं वाटतं आहे ना, मग ते पूर्ण व्हायलाच पाहिजे. आणि म्हणून मी जसं म्हटलं की आकर्षणामध्ये केवळ स्वार्थ असतो, फक्त मी 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 माझं 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 माझ्यासाठी.
तुझ्यासाठी किंवा आपण मिळून असं त्याच्यात नसतं. मी म्हणतो माझी गरज आहे, मला असं वाटतं, म्हणून समोरच्या व्यक्तीचा विचार न करता आपले विचार, आपल्या मागण्या समोरच्या व्यक्तीवरती थोपवण्याचा आकर्षणामध्ये प्रयत्न असतो, पझेसिव्हनेस असतो. आकर्षणामध्ये गंमत काय असते, समजा एखाद्या मुला मुलीला आकर्षण वाटतं आणि त्यांना वाटतं की प्रेम आहे, पण समजा त्या मुलीच्या लक्षात आलं की तो मुलगा दुसऱ्या मुलीशी बोलतो आहे, झालं, तू त्या मुलीशी बोललास का, तुझं तिच्याचवरती प्रेम आहे, तुझं माझ्यावरती प्रेमच नाही आहे, तू असाच आहे, तू स्वार्थीच आहे, म्हणून लेबलिंग सुरू होतं. तो विश्वास नसतो, तो मुलगा लाख सांगतो की अगं नाही, माझं तुझ्यावरच प्रेम आहे, तिच्याशी मी दुसऱ्या कामासाठी बोलत होतो. नाही, विश्वास नसतो, पझेसिव्हनेस असतो. तू फक्त माझा, तू फक्त माझी, त्या मुलीने इतर कोणासोबत बोलायचं नाही, इतरांसोबत कोणासोबत जायचं नाही, केवळ तू माझा माझी, फक्त आपण राजा राणी, त्याच्यामध्ये दुसरं कोणीच नको. हा जो पझेसिव्हनेस असतो हा खऱ्या प्रेमात नसतो. आणि मग ह्या पझेसिव्हनेसमधनं काय होतं, मग एकमेकांवरती पाळत ठेवल्या जाते, हा काय करतो, ती काय करते, एकमेकांचे मोबाईल बघितले जातात, एकमेकांचे SMS बघितले जातात, किंवा ईमेल पासवर्ड ID मागितल्या जाते, तर अशा अनेक गोष्टी होतात. हे संशयाचं भूत चढतं, कारण त्याच्यामध्ये फक्त पझेसिव्हनेस असतं, हे आकर्षणात घडतं. प्रेमात तसं नसतं, प्रेमामध्ये विश्वास असतो, प्रेमामध्ये आदर असतो, प्रेमामध्ये समजूतदारपणा असतो, आणि त्यामुळे समोरच्या व्यक्तीला फक्त तू माझी किंवा तू माझा असा त्याच्यामध्ये आग्रह नसतो. प्रेमामध्ये त्याग असतो, प्रेमामध्ये समर्पण असतं. समजा एखादी मुलगी म्हणाली एखाद्या मुलाला की नाही बा, आता पुढचे 1 महिना मी तुला अजिबात भेटणार नाही, कारण माझी परीक्षा आहे आणि मला अभ्यास करायचा आहे. तो मुलगा म्हणेल ठीक आहे, नाही, बरोबर आहे तुझं म्हणणं, तुला अभ्यास केला पाहिजे. पण आकर्षणात तसं नसतं, नाही तुझा अभ्यासाचं वगैरे तू बघून घ्या, मी म्हणतो आहे ना, मग तुम्हाला भेटायलाच पाहिजे. तर आकर्षणामध्ये त्याग नसतो, प्रेमामध्ये त्याग असतो. आकर्षणामध्ये त्याग नसतो म्हणून काय होतं की समजा एखाद्या मुलाने एखाद्या मुलीवरती प्रेम केलं आणि काही दिवसानंतर ती मुलगी म्हणते की नाही भाऊ, आता मला तुझ्याविषयी काही वाटत नाही, आपण ब्रेकअप करू, त्या मुलाला ते इतकं बोसतं, असं कसं तू मला ब्रेकअप करणार, अजिबात नाही चालणार. तर तो त्याग करायला तयार नसतो, त्याच्यामध्ये समर्पण नसतं, प्रेमामध्ये उपकाराचं ओझं नसतं. आकर्षणात मी जसं सांगितलं की फक्त देणं, मग गिफ्ट्स देणं, हे करणं, ते करणं, हॉटेलमध्ये घेऊन जाणं, मोटरसायकलवर घेऊन जाणं. आणि मग अनेकदा मुलं असं करतात की मुलींना अशा पद्धतीने खूप उपकृत करतात आणि मग एखाद दिवस त्या मुलीला शरीर सुखाची मागणी करतात, आणि जर त्या मुलीने नकार दिला तर पटकन याचं सुरू होतं. अच्छा, म्हणजे माझ्याकडनं साऱ्या गिफ्ट्स घ्यायला तुला चाललं, तू म्हणालीस तिथे मी तुला नेलं, हे सर्व तुला चाललं, आणि आता मी तुला एक मागणी करतो आहे तर तू ती मागणी पूर्ण नाही करत आहे. म्हणजे सतत मी तुझ्यासाठी हे केलं, मी तुझ्यासाठी ते केलं, आणि हे मुलींचंही मुलांच्या बाबतीत घडू शकतं. आणि म्हणून आम्ही काहीतरी उपकार केलं दिलं म्हणजे, आणि त्या उपकाराची परतफेड तुला मी म्हणेन त्या पद्धतीने करावी लागेल, अशी भावना आकर्षणात असते. प्रेमात तसं नसतं, प्रेमामधलं जे देणं घेणं असतं ते काही उपकृत करण्यासाठी नसतं, ते मनातून येतं की अरे मला काहीतरी द्यायचं आहे. ती प्रेम व्यक्त करण्याची एक पद्धत असते, त्याच्यामध्ये कुठेही उपकाराचं ओझं नसतं, अपेक्षांचं ओझं नसतं किंवा परतफेडीची त्याच्यामध्ये अपेक्षा नसते. प्रेमामध्ये विश्वास असतो, पारदर्शकता असतो. आणि म्हणून मी मघा म्हटलं की एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी दुसऱ्या व्यक्तीशी बोलत असेल तर आकर्षणामध्ये तो विश्वास नसतो, नाही हे मला काहीतरी फसवत आहे बरं का,
माझ्याशी प्रेम करतो आहे म्हणतो आहे पण दुसऱ्याही मुलीसोबत बहुतेक असेल आणि मग सतत सतत नॅगिंग, खरं सांग खरं सांग खरं सांग, मग तू कुठे गेला होता, मग तू त्या मुलीला कशाला फोन केला, मग तुझ्या या मोबाईलमध्ये हा SMS कसा आला, हा नंबर कोणाचा आहे, किंवा पारदर्शकता नसते मग खोटं बोलणं येतं त्याच्यातलं, कारण लपवायचं असतं आणि मग खोटं तर बोललं तर पकडलंच जातं, मग नाही मग ते असं झालं मग ते तसं झालं, काहीतरी लपवण्याचा प्रयत्न असतो. प्रेमामध्ये तसं नसतं, प्रेमामध्ये सत्य सांगितलं जातं, पारदर्शकता असते. आकर्षणामध्ये फक्त वरवरचं वरवरचं दिसत असतं, फक्त वरच्या गुण गुण दिसत असतात. प्रेमामध्ये तसं नसतं, समोरच्या व्यक्तीचा गुणदोषांसकट स्वीकार केला असतो. आपण सर्व माणसं आहोत, आपण परमेश्वर नाही आहे. कुणीही माणूस चांगला किंवा वाईट नसतो, प्रत्येक माणूस चांगला अधिक वाईट असतो. कधी त्याचे चांगले गुण उफाळून येतात, कधी त्याच्या स्वार्थाला ठेच पोचली की त्याच्या वाईट गुण किंवा प्रवृत्ती समोर येते. प्रेमामध्ये समोरच्या व्यक्तीची पूर्ण माहिती असते, ओळख असते आणि म्हणून ह्या गुणदोषांसकट स्वीकार होतो. पण आकर्षणामध्ये काय होतं की सुरुवातीला ते गुण 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 दिसतात, छान 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 वाटतं आणि मग ते जवळ येतात किंवा प्रेम आहे म्हणून लग्न करतात, त्यावेळेला मग कंगोरे बोचायला लागतात, मग निराशा येते पदरी, स्वप्न भंग होतो. अरे आपण तर असं समजत होतो हा तर असा आहे, अरे आपण तर हिला असं समजत होतो ही तर अशी आहे, आणि मग प्रॉब्लेम सुरू होतात. मग एकमेकांना दोष द्यायला सुरुवात होते, खटके उडायला त्याच्यामध्ये सुरुवात होते. प्रेमात तसं नसतं, प्रेमामध्ये समोरच्या माणसाचे दोषही माहीत असतात आणि दोघेही व्यक्ती आपले दोष झाकण्याचा प्रयत्न करत नाहीत. आकर्षणामध्ये अनेकदा असं असतं की फक्त आपली गोरी बाजू, चांगली बाजू दाखवण्याचा प्रयत्न असतो आणि मग असे मुखवटे धारण केलेले असतात आणि जवळ आल्यानंतर ते बुरखे वर होणारच आहे, ते मुखवटे फाटले जाणारच आहे आणि मग त्याच्यातनं दुःख, निराशा, वैताग निर्माण होतं, भांडणं होतात आणि मग ब्रेकअप होतं. प्रेमामध्ये मात्र तसं नाही आहे. प्रेमामध्ये उलट हे दोष जे असतात ते डोळसपणे बघितल्या जातात, ते दोष दूर करण्यामध्ये एकमेकांना मदत केल्या जाते, एकमेकांच्या ज्या कमतरता असतात त्या दुसऱ्या व्यक्तीतली जी स्ट्रेंग्थ्स आहेत त्यांनी कसं पूरक बनता येईल. हो तुझ्या या चांगल्या गोष्टी आहेत, माझ्या या चांगल्या गोष्टी आहेत, माझे हे दोष आहेत, तुझे ते दोष आहेत, आपण समजून घेऊया आणि एकमेकांना पूरक ठरूया, असा विचार प्रेमामध्ये असतो. आणि त्यामुळे आकर्षण आणि प्रेमातला हा फरक समजून घ्या. आकर्षणामध्ये सतत गोड 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 बोलणं, तू किती छान तू किती छान, एकमेकांची तारीफ करणं, कौतुक करणं, फक्त वरवर वरवर वरवर, फक्त छान 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 छान. प्रेमामध्ये तसं नसतं. प्रेमामध्ये अधिकाराने समोरच्या व्यक्तीचं जर काही चुकत असेल तर ती चूक दाखवण्यात येते, ती चूक दुरुस्त करण्यामध्ये मदत केल्या जाते आणि समोरच्या व्यक्तीने माझी चूक जर दाखवून दिली तरी दुसऱ्या व्यक्तीला त्याच्यात अपमान वाटणार नाही, असहनीय होणार नाही, ते उलट बरं वाटेल की अरे वा बरं झालं माझे दोष तू सांगितलेत, माझी चूक समजावून सांगितली. कारण खऱ्या प्रेमामध्ये, खऱ्या मैत्रीमध्ये आपण दोष लपवायला नको, किंवा दोष इतरांचे असेल तर त्याच्यावरती पांघरून घालायला नको. कारण माझं जर एखाद्या व्यक्तीवरती प्रेम आहे आणि त्याचं जर काही चुकत असेल आणि मी जर ती चूक दाखवून नाही दिली, ती दुरुस्त करवण्याचा प्रयत्न नाही केला, तर समोरचा माणूस त्या चुका वारंवार रिपीट करेल. प्रेमामध्ये समोरच्या माणसाच्या प्रती आदर असतो, समर्पण असतं आणि त्यामुळे समोरची व्यक्ती चुकत असेल तर ते दाखवून देऊन ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न असतो. चूक दाखवणं म्हणजे काही अपमान करणं नाही आहे,
चूक दाखवून देणं म्हणजे काही कमीपणा दाखवून देणं नाही आहे, तर चूक तोच दाखवून देऊ शकतो जो आपला खरा जवळचा आहे, ज्याला आपल्याविषयी खरंच प्रेम वाटतं, ज्याला आपलं भलं व्हावं असं वाटतं, आणि प्रेमामध्ये ती भावना असते, आकर्षणात ती भावना नसते. आकर्षणामध्ये चूक जर दाखवून दिली, बापरे तू माझा अपमान केला, तिथे इगो इश्यूज येतात, भांडणं होतात, तू मुद्दाम हे केलं, अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप सुरू होतात. प्रेम म्हणजे टाईमपास नाहीतर अनेकदा नुसती मजा करायची, आता कॉलेजमध्ये आलेलोच आहोत, परत कॉलेज लाईफ मिळणार नाही, इतर मुलांचं बघतो किंवा ऐकलेलं असतं, आणि म्हणून मग काहीतरी गंमत करायची. म्हणून अनेक जणं प्रेमाचा खेळ करतात, नाटक करतात, तर हे चुकीचं आहे. ये जिंदगी ना मिले दोबारा सिनेमा पाहिला असेल तुम्ही, किती बेजबाबदार ती तरुण मुलं वागतात, आपल्यालाही तसंच वाटतं सिनेमे पाहून, पण आपलं अख्खं आयुष्य समोर आहे, परत हे जीवन मला मिळणार नाही आहे, या काळामध्ये मला टाईमपास करून फालतू गोष्टी करायच्या नाही आहेत, या वयामध्ये मला आकर्षण वाटणार आहे, ते नॅचरल आहे, नैसर्गिक आहे, पण मी एखाद्या मुलीसोबत किंवा एखाद्या मुलासोबत प्रेमाचं नाटक करेन आणि मजा समजेन त्याला, नाही. असं अजिबात करू नका. खऱ्या प्रेमामध्ये असा टाईमपास करण्याचा विचार त्याच्यामध्ये नसतो. टाईमपास करण्यासाठी प्रेम म्हणजे खरं तर प्रेमाचा अपमान आहे, ते प्रेमच नाही आहे. नंतर प्रेमामध्ये इमोशनल ब्लॅकमेलिंग नको. अनेकदा मी पाहिलेलं आहे की आकर्षणामध्ये इमोशनल ब्लॅकमेलिंग असतं. बघ, आज तू माझ्यासोबत सिनेमाला आलंच पाहिजे बरं का, तू जर नाही आली ना तर मी तुला सोडून देईन, मग मी दुसऱ्या मुलीसोबत जाईन. प्रेमात तसं नसतं. प्रेमामध्ये समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न असतो, अडीअडचणी समजून घेण्याचा प्रयत्न असतो. नंतर आकर्षणामध्ये अनेकदा असं असतं, मुलींना लक्षात घ्या, या वयामध्ये मुलांना प्रचंड शारीरिक आकर्षण असतं, लैंगिक संबंध करण्याची मनामध्ये प्रचंड इच्छा असते. मुली आणि मुलांमधला बेसिक फरक असतो. मुलींना या वयामध्ये भावनिक आधार हवा असतो, इमोशनल त्यांना बॉन्डिंग हवं असतं, काहीतरी त्यांनी स्वप्न पाहिलं असतं लहानपणी, कुठेतरी कथा कादंबऱ्यात वाचलेलं असतं की माझ्या स्वप्नातला राजकुमार तबलक तबलक करत घोड्यावरती बसून येईल आणि मी त्याच्या खांद्यावरती डोकं ठेवून अगदी शांतपणे राहीन, विश्वास ठेवेन त्याच्यावरती, तो मला पूर्ण सांभाळून घेईन, असं एक भावनिक स्वप्न उराशी बाळगलेलं असतं. ते भावनिक साथ त्या मुलींना हवी असते, पण मुलांच्या बाबतीत असं नाही आहे. मुलांना जेव्हा आकर्षण वाटतं त्याच्यामध्ये शारीरिक आकर्षणाचा भाग खूप असतो. आणि मग अनेक मुलं काय करतात की मुलींना इमोशनली ब्लॅकमेल करतात, प्रेमाचं नाटक करतात आणि मग शरीरसंबंधाची मागणी करतात. त्या मुलीने जर नकार दिला तर तो मुलगा पटकन तिला म्हणतो, तुझं माझ्यावर खरं प्रेम नाही का, तुझं जर खरं प्रेम असेल तर मला शारीरिक संबंधासाठी होकार दे, एकदाच माझी इच्छा पूर्ण कर, मी परत तुला मागणार नाही. अगं पण आपण लग्न करणार आहो ना, तुझा माझ्यावर विश्वास नाही का, लग्नानंतर तर आपण हे करणारच आहो, मग लग्नाच्या आधी केलं तर काय झालं, किंवा मग तू जर माझ्या म्हणण्याला होकार नाही दिला तर मी तुला सोडतो. आणि मुली इतक्या मूर्ख असतात की अनेकदा ह्या इमोशनल ट्रॅपमध्ये फसतात. आणि मग आकर्षण वाटतं या तुमच्या वयात, पण अजूनही विवेक नसतो, सारासार विचार करण्याची क्षमता आलेली नसते. क्षणिक मोहापायी कितीतरी मुली मग मुलांच्या या इमोशनल ब्लॅकमेलमध्ये फसतात आणि मग शारीरिक संबंध प्रस्थापित होतात. आजकाल अनेकदा असंही घडतं की मुलांमध्ये पैज लागते, बेट लागते. एक
मुलगा दुसऱ्या मुलांना म्हणतो, मैं वो लड़की को पटाके दिखाऊंगा. मुलं म्हणतात, अरे तुमसे नहीं जमेगा यार. नहीं नहीं, मैं पटाके दिखाता हूँ. आणि मग त्या मुलांनी पैज लावलेली असते, मग तो त्या मुलीसोबत मैत्री करतो, तिच्यासोबत प्रेमाचं नाटक करतो, तिला मग एकांतामध्ये फिरायला घेऊन जातो, कुठेतरी कधी हॉटेलमध्ये जातो, रूममध्ये घेऊन जातो स्वतःच्या मित्राच्या किंवा हॉटेलच्या रूममध्ये, आणि मग तिच्याशी शारीरिक सलगी, शारीरिक संबंध सारं करतो, इमोशनली तिला ब्लॅकमेल करतो. आणि खिशामध्ये त्याच्या टेक्नॉलॉजी असतेच, त्याचं सारं तो चित्रीकरण करतो आणि मग आपल्या मित्रांना जाऊन दाखवतो, देखो मैंने पटाके दिखाया की नाही. अशा पद्धतीचा गैरफायदा अनेक मुलं घेतात आणि अनेक मुलं तिथेच थांबत नाहीत. मग त्या मुलीला अजून अजून चक्रव्यूहामध्ये ते अडकवत जातात, इमोशनल ब्लॅकमेलिंग सुरूच राहतं. तू माझ्याशी परत शारीरिक संबंधाला तयार हो, नाहीतर मी हे फोटो व्हायरल करेन, नाहीतर मी फोटो तुझ्या आईवडिलांना दाखवेन. अनेकदा तिथेही थांबत नाहीत. मग माझ्या या मित्राशी तू संबंध केले पाहिजे, त्या मित्राशी तू संबंध केले पाहिजे, आणि त्या मुलीचं आयुष्य नरक बनवून टाकतो. अशी कितीतरी मुलं करतात. मुलींनो सावध व्हा. कोणताही मुलगा तुम्हाला इमोशनली ब्लॅकमेल करत असेल तर अजिबात दुर्लक्ष करू नका, त्याला तर स्पष्ट नकार द्या. पण अशा पद्धतीचं लैंगिक पद्धतीने जर तो इमोशनली तुम्हाला ब्लॅकमेल करत असेल तर ताबडतोब घरी सांगा. आईवडील रागवतील पण तेच शेवटी तुमच्या मदतीला येतील. ताबडतोब पोलिसांमध्ये तक्रार करा, नाहीतर मग तुम्ही त्या दलदलीमध्ये फसतच जाल. आणि एकदा त्यात फसलात की बाहेर निघण्याचा मार्ग जवळपास बंद होतो किंवा अतिशय कठीण असतो, असं अनेकदा घडतं. आणि त्यामुळे मुलींनो अशा इमोशनल ब्लॅकमेलमध्ये फसू नका. आणि खऱ्या प्रेमामध्ये कधीच असं इमोशनल ब्लॅकमेलिंग नसतं, कारण खऱ्या प्रेमामध्ये समोरच्या व्यक्तीविषयी आदर असतो, समर्पण असतं, त्याग असतं. त्या मुलाने शारीरिक इच्छा झाली, मागणी केली, तरी त्या मुलीने समजा नकार दिला तर त्याची वाट पाहण्याची तयारी असते. तो उतावळपणा करणार नाही, तिला जबरदस्ती करणार नाही. तर प्रेम आणि आकर्षणातला फरक आहे. भेटूया तारुण्य भांच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत.